नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 पहिलं प्रकरण सुरू आहे आणि त्यामधला सराव संच 1.5 सुरू करतोय. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण या प्रकरणामध्ये सराव संच 1.5 मध्ये शाब्दिक गणित आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेला 101% शाब्दिक गणित येतं म्हणजे येतंच. त्यामुळे ही शाब्दिक गणित कशी सोडवायची ते आपल्याला पाहायचं आहे. 6 गणितच आहेत फक्त, पण 6 गणित म्हणजे धूमधडाकाची एकदम थोडीशी थोडा वेळ लागणार आहे आपल्याला. आता ही 1.5 जो सराव संच आहे तो सोडवण्याच्या अगोदर एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल ना आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्रीमध्ये, आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायचं, अन्यथा आपली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट, सराव संच 1.1 1.2 1.3 1.4 आपण व्हिडिओ बनवल्यात, त्या व्हिडिओ बघायच्या असतील अगोदरच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही मागच्या सगळ्या सराव संचाच्या म्हणजे चारीच्या चारही सराव संचांच्या व्हिडिओज एकदम डिटेल्समध्ये बघू शकता. ओके, आणि त्याचबरोबर 1.1 पासून 1.5 पर्यंतच्या नोट्स म्हणजे जी काही गणितं आहेत ती सगळी मी PDF फाईलमध्ये लिहून काढलेली आहेत, तर ती PDF फाईलसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या PDF फाईलची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ओके, तर आता वळूयात आपण आपल्या या शाब्दिक गणितांकडं. पहिलं गणित बघा काय आहे, दोन गणितं मी फळ्यावरती लिहिलेली आहे, आता ती दोन गणितं आपण सोडवू, त्याच्यानंतर मग पुढची गणितं, दोन दोन गणितं लिहत जाईल, कारण आपल्याकडं फळा छोटाच आहे, काही डिजिटल बोर्ड नाही आहे, पण चांगल्या प्रकारे आपण समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट, हीच व्हिडिओ जर इंग्लिशमधून बघायचे असतील, जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी, जर तुम्हाला हीच व्हिडिओ इंग्लिशमधून बघायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून बघू शकता. स्पेशल बनवले आपला दुसरा चॅनल आहे क्रिएटिव्ह मॅथ्स हिंदी इंग्लिश, त्या चॅनलवरती बघा. पहिलं गणित, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट व लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. बघा, शाब्दिक गणित ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस हे वाचल्यानंतर पहिलं वाचायचं नीट, वाचल्यानंतर समजून घ्यायचं, आणि त्यानंतर दोन समीकरणं तयार करायची असतात, दोन अटी दिलेल्या असतात, त्या दोन अटीनुसार दोन समीकरणं तयार करायची आणि ती दोन समीकरणं सोडवली की आपलं उत्तर आलं. बघा आता इथं काय दिलंय, दोन संख्यांमधला फरक म्हणजे संख्या आहेत दोन, आता दोन संख्या म्हणजे एक संख्या लहान आली दुसरी संख्या मोठी आली, मग तुम्ही एक संख्या लहान माना दुसरी संख्या मोठी माना. मग या ठिकाणी आपण लिहू, पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहित असताना आपण लिहायचं लहान संख्या किंवा पहिली मोठी संख्या घेऊ आपण, मोठी संख्या एक्स मानू, मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानू, बरं का, संख्या वाय मानू. मी साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, दोन संख्या, एक संख्या मोठी एक संख्या छोटी लहान, आता काय दिलंय, दोन संख्यांमधला फरक 3 आहे. काय फरक, फरक म्हणजे काय, वजा बाकी, फरक 3 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर तुम्हाला उत्तर किती येणार, 3 येणार आहे, फरक 3. मग मोठी संख्या एक्स तिच्यातून लहान संख्या वाय वजा करा, उत्तर 3 येणार. फक्त इथं लिहायचं पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार, अटीनुसार पहिली अट काय बाबा, दोघांमधला फरक किती 3 आहे, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 3, याला समीकरण नंबर 2-1 दिलं. पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार झालं, फरक 3 म्हणजे वजा बाकी 3, मोठी संख्या वजा छोटी संख्या बरोबर 3 झालं. ओके, आता दुसरा मुद्दा, दुसरा काय दिलंय बघा, असून पुढे आपल्याला दिलेलं आहे की मोठ्या संख्येची तिप्पट, जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या काय एक्स, तिची तिप्पट म्हणजे त्याला कितीने गुणायचं, 3 म्हणजे 3x, मोठ्या संख्येची तिप्पट 3x, आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या किती वाय, वायची दुप्पट म्हणजे 2y, यांची बेरीज 19 आहे, म्हणजे 3x + 2y बरोबर किती, 19, ही दुसरी अट. मग या ठिकाणी आता लिहा दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार, चुकून पण वाटीनुसार नका लिहू, दुसऱ्या अटीनुसार काय आहे, मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या 3x, मोठी संख्या एक्स आहे तिची तिप्पट म्हणून 3x, आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या काय बाबा वाय, समजा मी इथं अधिक अगोदर लिहत नाही, लहान संख्या वाय आहे आणि तिची दुप्पट, लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y, लहान संख्या वाय आहे तिची दुप्पट म्हणजे 2y, यांची बेरीज 19, बेरीज म्हणजे मध्ये अधिकचं चिन्ह, ती किती आहे, 19 आहे, हे झालं समीकरण 2.
जर त्यांनी असं विचारलं असतं त्यांची वजाबाकी 19 आहे तर मध्ये वजाचं चिन्ह दिलं असतं. आता दोन समीकरणं तयार झाली, बरं का? एकदम सिंपल आहे. बघा, पहिल्या अटीनुसार एक्स वजा वाय बरोबर 3, कारण दोघांची वजाबाकी 3 आहे, दोघांमधला फरक 3 आहे, हे एक समीकरण तयार झालं. आणि दुसऱ्या अटीनुसार 3x + 2y बरोबर 19, हे दुसरं समीकरण तयार झालं. ओके, आता ही दोन समीकरणं सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या, तेच आपलं उत्तर आहे, त्याच त्या दोन संख्या आहेत. आता या दोघां दोन समीकरणं सोडवत असताना बघा काय करू शकता तुम्ही, क्रेमरच्या पद्धतीने पण सोडू शकताय किंवा तुम्ही चलाचा सहगुणक समान करून पण सोडू शकताय. आपण काय करू, चलाचा सहगुणक समान करू. इथं बघा, एक्सचा सहगुणक वर काहीच नाही म्हणजे 1 आहे, खाली 3 आहे. वायचा सहगुणक वर 1 आणि खाली 2 आहे, म्हणजे एक्स आणि वाय कोणाचा सहगुणक समान नाही, म्हणजे सहगुणक समान करावा लागेल. मग कुणाचा करायचा? चला मी वायचा सहगुणक समान करतो. वायचा सहगुणक समान करणं म्हणजे खाली 2y ना, तर वर पण 2y पाहिजे. ओके, आता खाली 2y, वर 2y. आता ह्या 1y कितीने गुणल्यावर 2y येतील? 2 म्हणून संपूर्ण समीकरण 1 आपण कितीने गुणायचं? 2 गुणायचं. मग इथं लिहू समीकरण 1 2 गुणून, 1 × 2 करून. ठीक आहे, 1 × 2 म्हणजे 1 जर 2 गुणलं तर आपल्याकडे काय येणार उत्तर? 2 × x 2x वजा 2 × y 2y वजा आहे म्हणून वजा. आणि 2 × 3 = 6 समीकरण नंबर 3. एकाचं रूपांतर 3 केलं, आता एकाला विसरा. जे काय झंडावंदन करायचं आहे ते समीकरण 2 आणि 3 करा. या दोघांमध्ये बघा 2y 2y समान आहे. आता हे 2y 2y कट झाले पाहिजेत. ते केव्हा कट होईल? ज्यावेळेस या दोघांची बेरीज करू तेव्हा. बघा ना, एकाला अधिक एकाला वजा आहे, मग या दोन समीकरणांची बेरीज केली तर आपल्याला वाय कट होणार आणि एक्सची किंमत मिळणार. एकदम सिंपल आहे. मग आता दोघांची बेरीज म्हणजे समीकरण 2 अधिक समीकरण 3 करा. समीकरण 2 अधिक समीकरण 3 करा. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. इथं तुम्हाला प्रश्न पडेल, इथं आपण बेरीजच का केली, वजाबाकीच का नाही केली? आपलं टार्गेट काय असतं की 2y 2y कट करणं. आता हे 2y कट करण्यासाठी एकतर दोघांची बेरीज करावी लागते आणि दोघांची वजाबाकी. मग बेरीज करायची का वजाबाकी हे कशावरून ठरवायचं? बघा, ज्यावेळेस दोघांना जर का वेगवेगळी चिन्ह असेल, एकाला अधिक एकाला वजा, तर अशा टायमाला या दोन समीकरणांची बेरीज करायची. ओके, जशी आपण आता बेरीज करणार आहोत, कारण दोघांना वेगवेगळी चिन्ह. परंतु जर दोघांना सारखी असेल, दोघांना अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल, तर अशा टायमाला दोघांची वजाबाकी करायची. लक्षात घ्या, आता आपण बेरीज करतोय. समीकरण 2 अधिक 3. 2 काय बाबा? आपल्याकडं 3x + 2y बरोबर 19 आणि अधिक समीकरण 3 आपल्याकडं आहे 2x + 2y बरोबर 6. आता जर बेरीज केली तर 3 आणि 2 किती झाले? 5x. अधिक 2y + 2y कटाप झाले आणि 19 आणि 6 झाले 25. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्स आपल्या जाग्यावर, 25 आपल्या जाग्यावर, हे 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. मग एक्स बरोबर 5 × 5 = 5, 5 × 5 = 25. एक्स बरोबर आपल्याकडे 5 आलं. आता एक्स बरोबर 5 आलं, आता वायची किंमत काढायची. मग वायची किंमत कशी काढणार? वायची किंमत काढण्यासाठी ही x = 5 जी किंमत आहे, तिला तुम्ही समीकरण 1 ठेवा, 2 ठेवा किंवा 3 ठेवा. ओके, 1 इथं वजा दिसतं, आपण काय करू 2 ठेवू, जरा बरं पडेल. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहू x = 5 ही किंमत समीकरण 2 ठेवू. आपण समीकरण 1 ठेवली तरी चालेल, 3 ठेवली तरी चालेल, पण 2 आपण ठेवूयात. समीकरण 2 काय आहे? 3x + 2y = 19. मग इथं लिहा 3x + 2y = 19. 3 × x ची किंमत किती? 5 आहे, म्हणून 5 लिहिलं. अधिक 2y = 19 आपल्या जागेवर. 3×5 किती येतात? 15 येतात. अधिक 2y आपल्या जागेवर बरोबर 19 आपल्या जागेवर. आपल्याला किंमत वायची काढायची, म्हणून 2y हितच ठेवा. त्याला म्हणायचं बाबा तू कुठं जाऊ नको, 2y आपल्या जागेवर, 19 आपल्या जागेवर, हे 15 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतात? यस, वजा होतात. मग इथं लिहा -15. मग 2y = 19 × 15 गेले, किती राहिले? यस, 14 राहिले. 19 × 15 गेले, 14 राहिले. मग आपल्याकडे काय होतील? y = 19 × 15 गेले, 4 राहिले. 19 × 5 गेल्यावर 14 राहतील. 19 × 15 गेले, 4 राहिले. म्हणून वाय बरोबर हे 4/2 होतील, कारण 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले. मग y = 2 × 4. y = किती आलं? 2 आलं. म्हणजे आपल्याकडं x = किती आहे? 5 आणि y = 2. मग त्या संख्या किती आल्या? आपल्याला त्या संख्या ज्या काढायच्या
म्हणून त्या ज्या संख्या आहेत आपल्या त्या संख्या आपल्याला मिळाल्या, एक आहे 5 आणि दुसरी आहे 2, 5 आणि 2 या दोघांतला फरक जर पाहिला तर तो 3 आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो, हे पहिलं समीकरण पहिलं गणित आपण सोडवू शकतो शाब्दिक गणित। ही शाब्दिक गणित सोडवत असताना पहिली काळजी लक्ष घ्यायची की जी जे जे समीक जे तुम्हाला गणित दिलं असतं ते नीट वाचायचं आणि ते वाचून त्याच्यापासून दोन समीकरणं तयार करायचे आणि ती दोन समीकरणं तयार झाल्यानंतर त्या दोन समीकरणांना आपल्याला सोडवायचं असतं। तर ते सोडवल्यानंतर एक्स आणि वायच्या ज्या काही किमती मिळेल ते आपलं उत्तर आहे। ओके, तर आता याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो आपण बघू, पण त्या अगोदर एक विनंती आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लीज त्यांनी आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणखी महत्त्वाची गोष्ट, आपलं फेसबुक पेज आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपलं इंस्टाग्राम आहे, तर प्लीज आपल्याला इंस्टाग्राम आणि फेसबुक दोघांना सुद्धा फॉलो करा, कारण येत्या काळामध्ये आपण फेसबुकवरती सुद्धा व्हिडिओ आपल्या अपलोड करणार आहोत गणिताच्या आणि इतर काही विषयांच्या। ठीक आहे, आता बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा, तोपर्यंत मी बाजूला होतो, तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर मारू शकताय। प्रश्न क्रमांक जो आहे दुसरा, यामध्ये ही कृती दिलेली आहे, समजा 3 मार्काला येऊ शकतो। मी आयत आहे, हा बाबा आपल्याकडे एक आयत आहे आणि त्या आयतामध्ये बघा, आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आपल्याला माहिती आहे, त्या अनुषंगाने इथं 2x + y + 8 दिले आणि खाली दिले 4x - y आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपल्याकडे दिलेली आहे ही 2y आणि ही 1+4 आहे। तर या सगळ्या आपल्याला या ठिकाणी आयताच्या बाजू दिल्यात। आता माझ्याकडे पुस्तकसुद्धा आहे, पुस्तकामध्ये सुद्धा मी प्रश्न एकदा नीट बघून घेतो कारण कन्फ्यूज नको आहे। 2x + y + 8 आहे, इथं 4x - y आहे, 2y आहे आणि 1+4 आहे। तर ह्या आयताच्या बाजू दिल्यात, यावरून काय करायचं आपल्याला, एक्स व वायच्या किमती काढायच्यात। ओके, आणि त्यानंतर माझे क्षेत्रफळ व माझी परिमिती काढायची, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ जे असतं लांबी गुणिले रुंदी आणि याची परिमिती जी असते 2 लांबी गुणिले रुंदी, हे आपल्याला काढायचं आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट ए आणि बीच्या किमती काढू, त्यासाठी काय करावं लागेल, दोन समीकरणं कशी मिळणार बघा, दोन समीकरणं शोधण्यासाठी या दोन बाजू समोरासमोरील बाजू एकरूप असतील आणि या दोन समोरासमोरील बाजू एकरूप असणार। समजा हा आयत जो आहे ए बी सी डी आहे, ए बी सी आणि डी। ओके, समजा हा आयत जो आहे तो ए बी सी डी, आपण काय करू, ह्या आयताची आकृती नंतर तुम्ही इथं खाली काढा बाबा, ह्या आयताची आकृती ए बी सी डी नाव द्या आणि ह्या बाजू समोरासमोर लिहून काढा। ओके, समजा ए बी सी डी हा आयत आहे आपण म्हणू, समजा दिलेला आयत जो आहे आपल्याकडे, दिलेला आयत चौकोन ए बी सी डी आहे, चौकोन ए बी सी डी आहे। आता आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ए बी बरोबर सी डी आणि ए डी बरोबर बी सी, समोरासमोरील बाजू एकरूप असतात। ओके, इथं लिहू आयताच्या सम्मुख भुजा, आयताच्या समोरासमोरील बाजू म्हणजेच सम्मुख बाजू, सम्मुख भुजा कशा असतात, एकरूप असतात, एकरूप असतात, सम्मुख भुजा एकरूप असतात। म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा बी सी बरोबर ए डी, बी सी आणि ए डी हे दोघं जण एकरूप आहे, म्हणून आपण पहिलं म्हणू शकतो बी सी बरोबर ए डी। बी सी आणि ए डीला जर आपण समोरासमोर घेतलं तर एक इक्वेशन मिळेल बघा, 4x - y = 2x + y + 8 मिळणार। ठीक आहे, आता आपण काय करू, एक्स आणि वाय एका बाजूला आणि बाकी संख्या दुसऱ्या बाजूला पाहिजेत। पहिले 4x आपल्या जागेवर घेऊ, हे 2x + आहे तिकडे आले -2x झाले, हे -y आपल्या जागेवर, -y इकडे आले -y आणि -8 आपल्या जागेवर। 4 × 2 = 2 गेले, 2x राहिले, -+ झाले, -+ 1 + 1 किती वाय झाले, 2y झाले आणि -8 झाले। आता इथं जर आपण नीट विचार केला तर 2, 2 आणि 8 या सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो, 2, 2, 8 या सगळ्यांना जाऊ शकतो 2 भाग, पण सध्या नाही लावला तरी चालेल, याला आपण नंबर देऊ 1, हे समीकरण नंबर 1 असणार आहे बरं का। आता पलीकडच्या साईडचा विचार करू, ज्याप्रमाणे बी सी बरोबर ए डी, बी सी आणि ए डी सम्मुख भुजा आहेत ज्या एकरूप असतात आयताच्या। ओके, त्याचप्रमाणे आपल्याकडे इथे एक समीकरण मिळेल ए बी बरोबर सी डी, म्हणजे सी डी बरोबर ए बी, सी डी बरोबर आपल्याकडे ए बी असणार। ठीक आहे, आता आपल्याकडे सी डी किती, सी डी आपल्याकडे आहे 1+4 आणि बरोबर ए बी किती, 2y। आता हे 2yला आपण इकडे घेऊ कारण एका साईडला आपल्याला डाव्या बाजूला समीकरणामध्ये एक्स वाय पाहिजे आणि उजव्या बाजूला संख्या पाहिजे, मग ह्या 2yला अलीकडे घेऊ आणि 4ला पलीकडे नेऊ, x आपल्या जागेवर, 2y + इकडे आले -2y
आणि चार अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, याला म्हणू समीकरण दोन। तर अशा प्रकारे ही दोन समीकरणं तयार झाली। लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असेल, नसेल आलं तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो, कारण समजणं गरजेचं आहे। बघा, सी बी सी बरोबर ए डी, समोरासमोरील बाजू एकरूप। बी सी काय, चार एक्स वजा वाय आहे, ओके। आणि बरोबर ए डी काय, आपल्याकडं दोन एक्स अधिक वाय अधिक आठ, दोन एक्स अधिक वाय अधिक आठ, ओके। आता आपल्या समीकरणात कसं असतं, ए एक्स अधिक बी एक्स बरोबर सी असतं, ओके। म्हणून सगळे पहिला ए एक्स मग वाय मग बरोबरचं चिन्ह आणि मग पुढची संख्या। पहिला चार एक्स आपण घेतला, मग हे दोन एक्स अधिक इकडे आले वजा, मग वजा वाय अधिक वाय तिकडे गेले वजा वाय, आणि मग बरोबर आठ आलं। चार एक्समधून दोन एक्स गेले, दोन एक्स राहिले आपल्याकडं, हे वजा वजा काय झाले बाबा, अधिक झाले, वाय आणि वाय दोन वाय झाले, वजा आहे म्हणून वजा दोन वाय राहिले आणि बरोबर आठ आलं, ओके। आता त्यानंतर इथं बघा, सी डी बरोबर ए बी, सी डी आणि ए बी एकरूप, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, ओके। आणि मग पुढं आपल्याकडे येणार हा जो सी डी आहे, त्या सी डीची किंमत एक्स अधिक चार आहे, आणि ए बी जो आहे आपल्याकडं तो आहे दोन वाय, म्हणून ए बीच्या जागेवर दोन वाय लिहिलं। आणि पुढे आपण एक्स आपल्या जागेवर अधिक दोन वाय इकडे आले वजा दोन वाय, अधिक चार पलीकडे गेला वजा चार, अशा प्रकारे समीकरण एक आणि दोन तयार झालं। आता दोघांमधून आपल्याला कोण समान आहे, कोणाचा सहगुणक समान आहे, इथं दोन वाय आणि इथं दोन वाय, कसं आहे, वजा दोन वाय वजा दोन वाय। आता या दोन समीकरणांची जर आपण वजाबाकी केली, वजाबाकी करावी लागेल कारण बेरीज केली तर वजा वजा अधिक होऊन जाईल, लक्षात आलं तुमच्या। आता इथं काय करायचे, मगाच्या आपण गणितामध्ये, या गणितामध्ये काय केलं, दोन समीकरणांची वजा बेरीज केली होती, बेरीज, कारण वेगवेगळी चिन्ह होती। आता इथं वजा दोन वाय आणि वजा दोन वाय चिन्ह सारखीच आहेत, मग समीकरणांची वजाबाकी करायची। मग त्यासाठी आपण काय करू, समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू, त्यावेळेस वाय वाय कट होतील आणि आपल्याला एक्सची किंमत मिळेल। इथं लिहा, समीकरण दोन एक मधून समीकरण दोन वजा करू, समीकरण एक वजा समीकरण दोन करू। समीकरण एक काय, दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ, याला उचला आणि इथं लिहा, दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ। आणि वजा कुठलं समीकरण, समीकरण नंबर दोन, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार। आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खाली जे समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात, मग अधिकचं वजा एक्स, वजा दोनचं अधिक दोन आणि वजा चारचं अधिक चार। आता दोन एक्समधून एक एक्स गेला, दोनातून एक गेला, किती राहिला, फक्त एक्स राहिला बरोबर, हे अधिक दोन वाय वजा दोन वाय तर कट ऑफ झाले, ठीक आहे, आणि बरोबर आठ आणि हे चार, आठ आठ आणि हे चार, कारण आता वजा चार नका पकडू, अधिक चार पकडा, बदललेलं चिन्ह, आठ आणि चार बारा, तर अशा प्रकारे एक्स बरोबर बारा आलं, ठीक आहे। आता बघा, ही ए डी आणि बी सी आयताची लांबी असेल आणि ए बी आणि सी डी आयताची रुंदी असेल, पण एक्सची किंमत आली, एक्सची किंमत आल्यानंतर वाय काढा आणि मग लांबी रुंदी काढा। आता वायची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार, ही जी किंमत आहे तिला आपण समीकरण कुठल्या समीकरणामध्ये ठेवू शकतो, या किमतीला एक्स बरोबर बारा ही किंमत तुम्ही समीकरण एकमध्ये ठेवा किंवा दोनमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, आपण काय करू, समीकरण दोनमध्ये ठेवू। चला, एक्स बरोबर बारा समीकरण दोनमध्ये ठेवू, ठीक आहे, दोनमध्ये ठेवू। समीकरण दोन काय, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार, एक्स बारा आहे, वजा दोन वाय बरोबर वजा चार आपल्या जागेवर, अधिक बारा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा बारा, कारण आपल्याला दोन वाय पाहिजे ना, मग दोन वायची किंमत पाहिजे ना, म्हणून दोन वाय इथंच ठेवा, हा वजा दोन वाय आपल्या जागेवर, वजा चार आपल्या जागेवर, अधिक बारा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा बारा झाले, वजा बारा। आता हे वजा दोन वाय बरोबर वजा वजा अधिक, चिन्ह समान तर होणार बेरी ज, बारा आणि चार झाले सोळा, इथे वजाचं चिन्ह, ओके। आता दोन्हीकडची वजा वजा चिन्ह घालवून टाकू आपण, किंवा असं करा, वाय बरोबर वजा सोळा आपल्या जाग्यावर, हे वजा दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा दोन भागिले झाले, मग वाय बरोबर बे अठ्ठी सोळा, वाय बरोबर आठ आणि एक्स बरोबर बारा। आता विषय खूप मोठं गहन आहे, आता आपल्याला काय करायचे, पहिली लांबी आणि रुंदी आपण काढावी आणि नंतर मग आपण काय करू शकतो, क्षेत्रफळ आणि परिमिती। आता पहिली काय करू, लांबी काढू, याची जी लांबी आहे, लांबी कुठली असणार आहे, लांबी म्हणजे बाबा तुमची एकतर ए डी ही लांबी आहे किंवा बी सी लांबी आहे, कोणालाही घ्या, ए डी घ्या नाही तर बी सी घ्या, आपण बी सी घेऊ, दोघंचे ना, चार एक्स वजा वाय घेऊ, चला चार एक्स वजा वाय, ठीक आहे। आता बरोबर चार गुणिले एक्सची किंमत किती, बारा, आणि वजा वायची किंमत किती, आठ, मग चार बारा त्रिक छत्तीस, बार चौक अठ्ठेचाळीस आणि वजा आठ, अठ्ठेचाळीसतून आठ गेले किती राहिले, चाळीस,
40 सेंटीमीटर लांबी किती आली 40 सेंटीमीटर तिथे सेंटीमीटर किलोमीटर काय दिलं नाही म्हणून आपण काय करू 40 एकक लक्षात आलं तुमच्या लांबी 40 एकक आपल्याकडे आलेली आहे आता रुंदी काढू रुंदी कोण असणार आहे तुम्ही रुंदी कोणाला घ्या एकतर ए बी घ्या किंवा सी डी घ्या दोघे सुद्धा रुंदी आहे आपण समजा सी डी पकडू सी डी काय बाबा आपल्याकडे एक्स अधिक चार आहे एक्स अधिक चार आहे एक्सची किंमत किती सी डी एक्स अधिक चार आहे ना आणि एक्सची किंमत आपल्याकडे किती आहे बाबा 12 आहे मग इथं लिहा 12 अधिक 4 12 आणि 4 किती 16 16 एकक ठीक आहे आपल्याकडं लांबी आली 40 एकक आणि रुंदी आली 16 एकक आता काय करू क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ काय असतं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी ठीक आहे लांबी गुणिले रुंदी लांबी किती 40 आहे ओके लांबी 40 आणि रुंदी किती 16 आता 16 चौक 64 आणि 0 640 चौरस एकक चौरस एकक लक्षात घ्या 640 चौरस एकक एवढं आयताचं क्षेत्रफळ आता क्षेत्रफळ झाल्यानंतर कुठलं फळ काढायचं आपल्याला परिमिती काढायचं आयताची परिमिती दोन कंसात लांबी अधिक रुंदी असते बरं का आता दोन कंसात लांबी किती 40 आणि रुंदी किती 16 दोन कंसात 40 अधिक 16 आता 2 × 40 आणि 16 किती 56 अब तक 56 आणि 56 दुने 112 56 डबल 112 एकक बघा मित्रांनो बराच वेळ लागला गणित थोडंसं मोठं आहे मी थोडासा बाजूला होतो तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल या गणिताचा तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता ओके तर अशा प्रकारे ही जी दोन गणितं आहेत ती आपण बघितलेली आहे फळ्यावरती दोन गणितं लिहिली होती आणि ती पाहिली अजून जवळपास आपल्याकडं 4 गणितं आहेत टोटल 6 गणितं या प्रकरणामध्ये आहे व्हिडिओ थोडी मोठी होईल पण खूपच इम्पॉर्टंट ही व्हिडिओ असणार आहे आता पुढची 4 गणितं बघण्याच्या अगोदर मित्रांनो बरेच विद्यार्थी आता जॉईन झालेत नवीन आहेत तर त्यांना एक विनंती आहे तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि ह्याच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील तुम्ही सेमी इंग्लिशचे स्टुडंट असाल आणि हा व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे एक लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सराव संच 1.5 जो आहे तो इंग्लिशमधून सुद्धा बघू शकताय आणि नोट्स हव्या असतील या प्रकरणावरच्या सगळ्या तर या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून नोट्स तुम्ही PDF फाईलने सुद्धा डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलमध्ये तर बघूयात आता प्रश्न क्रमांक 3 यस पुढचे दोन प्रश्न मी फळ्यावर लिहिले आहेत अक्षर थोडंसं छोटं दिसेल पण पुस्तक तुम्ही सोबत ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये हे दोन्ही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 3 आणि 4 बघूया दोन प्रश्न तर झाले 22 मिनिटं झालेले आहेत बरीच मोठी व्हिडिओ असणार आहे पण इम्पॉर्टंट आहे बघा प्रश्न क्रमांक 3 दिला आहे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि बघा वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि त्याचबरोबर मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 होते तर पुढे डॉट डॉट दिले म्हणजे तर त्या दोघांची वये काढा मी प्रश्न अर्धवट लिहिलेला आहे जागा कमी असल्यामुळे इथं एक मुलगा आहे आणि वडील आहेत दोघंजण आहेत दोघांची वये आहेत हां आता इथं दोन व्यक्ती दिल्या दोघांची वये म्हणजे एकाचं वय काय म्हणणार यस एक्स म्हणणार आणि दुसऱ्याचं वय काय वाय मानणार एकदम साधा स्वभाव विषय आहे मग आपण काय करू इथं जो 3 प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं लिहू की वडिलांचे वय जे आहे आपण काय करू वडिलांचे वय एक्स वर्षे मुलाचे वय वाय वर्षे मानू ठीक आहे एकाचं एक मानलं दुसऱ्याचं वाय आता पहिली जी अट आहे दोन अटी दिलेल्या असतात मी तुम्हाला सांगितलं की बाबा दोन अटी दिलेल्या असतात दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा जर विचार केला आणि जर शाब्दिक गणित आलं तर दोन अटी शोधा आणि त्या दोन अटीनुसार दोन समीकरणं तयार करा प्रश्न समजून घ्या आणि दोन समीकरणं तयार करा आणि ती दोन समीकरणं तयार झाल्यावरती सोडवा आता इथं कशी तयार होतात बघा पहिल्या अटीनुसार काय बाबा वडिलांच्या वयामध्ये आता वडिलांचं वय काय रे बाबा वडिलांचं वय एक्स आहे त्या एक्समध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवा कोणाची मुलाच्या वयाची दुप्पट मिळवा मुलाचं वय काय वाय वडिलांचं वय एक्स आहे आता त्या वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एक्समध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवा म्हणजे 2 वायला मिळवा आणि ते मिळवल्यावर काय येतं की ते मिळवल्यास बेरीज जी आहे सॉरी सॉरी
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, इथं मुलाच्या वयाची दुप्पट इथे बरं का वरती, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. ठीक आहे, समीकरण नंबर 1 आपल्याकडे आलं. काय केलं, ही खाली नाही, ही खालच्या ज्या ओळी ज्या ला मी क्लिक केलं ते नसणार आहे बरं का. वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एक्समध्ये वडिलांचं वय एक्स आहे, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाचं वय काय आहे वाय आहे, त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय मिळवल्यास ती बेरीज जी आहे म्हणजे अधिक ती बेरीज जी आहे ती 70 येते. ठीक आहे, आता पुढची जी दुसरी अट आहे, दुसरी अट, त्या दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण तयार होते. दुसरी अट काय, मुलाच्या वयामध्ये, आता काय करायचं, मुलाच्या वयामध्ये, मुलाच्या वयामध्ये म्हणजे मुलाचं वय काय बाबा वाय आहे, मुलाच्या वयामध्ये म्हणजे मुलाचे वय वाय आहे, त्या वायमध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांचं वय काय एक्स आहे, म्हणजे आता काय करायचे, एक्सची दुप्पट वायमध्ये मिळवायचे बाबा, 2x करा, ही मिळवल्यास बेरीज किती येते तुमची, 95 येते बेरीज, 95 येते, 95 एका 90 यस बेरीज 95 येते. आता इथं हे समीकरण मित्रांनो लिहिताना वाय अधिक 2x बरोबर 95 नका लिहू, याला नीट करून घ्या, पहिलं 2x लिहा मग अधिक वाय लिहा आणि मग बरोबर 95, म्हणजे पहिला एक्स लिहा मग वाय लिहा आणि मग स्थिर संख्या लिहा. तर अशा प्रकारे ही दोन समीकरणं तयार झाली. आता कशी झाली ते मी परत एकदा सांगतो, म्हणजे कन्फ्युजन नको. ओके, बघा, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय आपण एक्स मानलं, मुलाचं वय वाय मानलं, पहिली अट वडिलांच्या वयामध्ये म्हणजे एक्समध्ये, मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय वाय आहे त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय मिळवल्यास, मिळवल्यास म्हणजे बेरीज केली तर ती बेरीज 70 येते, समीकरण 1 तयार झालं. ठीक आहे, दुसरं समीकरण कसं झालं, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट आहे मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय वाय आहे बरं का, मुलाचे वय वाय आहे, त्या वायमध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, वडिलांचं वय का बाबा एक्स आहे त्याची दुप्पट मिळवली म्हणजे 2x मिळवले, ते मिळवल्यावर बेरीज जी आहे ती 95 येते, म्हणून ती बेरीज 95 दिली. आणि याला नीट सरळ करून घेतलं, पहिला 2x लिहिला मग, पहिला 2x लिहिला मग वाय लिहिला आणि मग 95 बरोबर समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरणं आपण सोडवून घेऊयात. आता या दोन समीकरणं सोडवण्यासाठी कोणाचा तरी सहगुणक समान पाहिजे. आता इथं एक्सचा सहगुणक तर समान नाही आहे, बघा खाली 2x वर एक्स आहे, एक्सचा सहगुणक समान नाही. वायचा विचार केला तर वायचा सुद्धा सहगुणक समान नाही आहे, वायचा खाली वाय आहे आणि वरती 2y. मग आपण काय करू, कोणाचा तरी सहगुणक समान करून घेऊ, तुम्ही एक्सचा करा किंवा वायचा करा काही फरक पडत नाही, आपण एक्सचा सहगुणक समान करू. बघा खाली 2x आहेत ना, वर पण आपण 2x आणू. आता वर 2x आणण्यासाठी तर या एक्सला कितीने गुणावं लागेल, 2 तरच 2x येतील. मग ह्या एकट्या एक्सला न गुणता 2 संपूर्ण समीकरण 1 2 गुणायचं म्हणजे आपल्याला 2x मिळते. मग इथं लिहू आपण समीकरण 1 2 गुणून, 1 × 2 जर आपण केलं तर आपल्याला काय समीकरण मिळेल बघा, 2 गुणायचं सगळ्याला बरं का, 2 × x 2x, 2 × 4 म्हणून 4y आणि 70 × 140 समीकरण नंबर 3. आता एकाचं रूपांतर 3 झालं, आता जे काय करायचं ते 2 आणि 3 करा, एकाला विसरा, 2 आणि 3 विचार करा. या 2 आणि 3 काय बाबा, 2x समान आहे, ते कट केव्हा होतील, ज्यावेळेस आपण या दोघांची वजाबाकी करू तेव्हा. मग आता काय करा, समीकरण 3 समीकरण 2 वजा करा, किंवा 2 3 वजा केलं तरी चालेल, पण आपण इथं काय करू, समीकरण 3 वजा करू. समीकरण 3 समीकरण 2 वजा करू, समीकरण 2 वजा करू. ठीक आहे, मग पहिलं आपण काय करू, समीकरण 3 लिहू. समीकरण 3 काय, हे बघा हे 3 आहे, याला उचलून इथं लिहा, काय बाबा, 2x + 4y बरोबर 140. इथं लिहा 2x + 4y बरोबर 140 आणि वजा बाकी करून समीकरण 2 लिहा. 2 काय आहे, 2x + y बरोबर 95, याला उचलून इथं लिहा, 2x + y बरोबर 95. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलत्यात, इथं अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा, 2x कटाप शटाप वटाप झाले आणि 4y 1y गेला, 3y झाले, 140 × 95 गेले, 45 झाले. आपल्याला वायची किंमत काढायची, मग ह्या वायला इथंच ठेवू, 45 आपल्या जाग्यावर, हे 3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, भागिले झाले. मग वाय बरोबर 3 × 1 = 3, 3 × 5 = 15 म्हणजे वाय बरोबर 15, कारण 45 × 3 = 15 येतात, 45 तिनाने भाग लावला, 15 आलं. आता वायची तर किंमत आली, आता एक्सची किंमत काढायची. मग एक्सची किंमत काढण्यासाठी काय करू, वाय बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 ठेवा, 2 ठेवा, नाहीतर 3 कुठंही ठेवा, काही फरक पडत नाही, आपण समीकरण 1 ठेवू बरं का. इथं लिहायचं वाय बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 ठेवू, समीकरण 1
ठेवू, दोन मध्ये ठेवलं तरी चाललं असतं. आता समीकरण एक काय, एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर, एक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर. आता एक्स मला माहिती नाही, एक्सची किंमत आपल्याला काढायची, अधिक दोन गुणिले वायची किंमत पंधरा, म्हणून पंधरा लिहिलं, बरोबर सत्तर आपल्या जागेवर. आता एक्स आपल्या जागेवर, अधिक पंधरा दुने तीस, बरोबर सत्तर. एक्स आपल्या जागेवर, सत्तर आपल्या जागेवर, हे तीस अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा झाले, वजा तीस. आणि एक्स बरोबर सत्तर मधून तीस गेले चाळीस, एक्स बरोबर चाळीस, वाय बरोबर पंधरा. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायच्या किमती म्हणजे काय, वडिलांचं वय एक्स होतं ते किती आलं चाळीस, आणि मुलाचे वय वाय होतं ते किती आलं पंधरा. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो, लिहू शकतो की बाबा वडिलांचे वय, वडिलांचे वय जे आहे एक्स होतं, आणि त्या एक्सची किंमत किती चाळीस, मग इथं लिहा चाळीस वर्ष. आणि मुलाचे जे वय आहे आपलं, मुलाचे वय, एज ऑफ चाइल्ड, मुलाचे वय जे आहे ते किती आपल्याकडं पंधरा आहे, वायची किंमत पंधरा, मुलाचं वय वाय म्हणलं होतं, वायची किंमत पंधरा, म्हणून पंधरा वर्ष. असं डिटेल्समध्ये आपल्याला शेवटी लिहायचं, म्हणजे आपले मार्क कुठं कट होणार नाहीत. येस, आता मी या ठिकाणी थोडासा बाजूला होतो, तुम्हाला स्क्रीनशॉट जर या गणिताचा मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकताय, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील हे गणित, ठीक आहे. येस, तर आता हे गणित नंबर आपण बघितलेलं आहे, गणित क्रमांक तिसरं झालं. आता चौथं गणित जे आहे फळ्यावरती लिहिलं आहे ते आपण चौथं गणित बघूयात. पण लक्षात घ्या, तुमच्या तुम्हाला समजलं असेल की दोन अटी असतात, त्या दोन अटी आपल्याला तयार करता आल्या पाहिजेत. दोन समीकरणं, दोन अटी ज्या आहेत त्या समजून घेऊन दोन समीकरणं तयार करायची. त्यासाठी संपूर्ण प्रश्न नीट वाचायचा, त्या वाचल्यानंतर त्याच्यातल्या दोन अटी शोधायच्या. त्याच्यातल्या पहिल्या अटीनुसार समीकरण एक तयार होतं, दुसऱ्या अटीनुसार समीकरण दोन तयार होतं, आणि ती दोन्ही समीकरणं सोडवून आपण काय करू शकतो, एक्स आणि वायच्या ज्या किमती काढतो तीच आपली शक्यतो उत्तर असतात, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक चार बघू, परंतु तत्पूर्वी मी पुन्हा एक विनंती करतो. बरेच विद्यार्थी नवीन जॉईन झालेत, त्यांना एक विनंती आहे, तुम्ही जर नवीन असाल तर आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे. आता बघूयात प्रश्न क्रमांक चौथा. यस, प्रश्न क्रमांक चार बघा, अपूर्णांकाचा छेद आणि अंश असा प्रश्न आलेला आहे. छेद आणि अंश आला बघा. चौथा जो प्रश्न आहे त्यात काय दिलंय, की एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाच्या बारा पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. दोन गोष्टी आहेत, मगाशी वडील आणि मुलगा होता, आता छेद आणि अंश आहे. तर आपण काय करू, अपूर्णांकाचा जो छेद आहे, अपूर्णांकाचा छेद, अपूर्णांकाचा छेद एक्स व अंश वाय मानू, ठीक आहे, व अंश वाय मानू, ठीक आहे. छेद एक्स मानला व अंश जो आहे तो आपण काय करू या ठिकाणी वाय मानूयात. आता या ठिकाणी दिलेला जो अपूर्णांक आहे आपल्याकडे, दिलेला अपूर्णांक तो कुठला असणार आहे, अपूर्णांक. अपूर्णांक काय असतो आपला, अंश भागिले छेद असतो, अंश छेद छेद, अंश भागिले छेद असतो. अंश काय बाबा, वाय, आणि भागिले छेद काय, एक्स. म्हणजे तुमचा अपूर्णांक जो आहे तो वाय छेद एक्स असणार आहे. आता याच्यामधल्या एक्स आणि वायच्या किमती तुम्ही काढल्या की तुमचं उत्तर आलं. आता इथं परत दोन अटी आहेत, त्या दोन अटीनुसार दोन समीकरणं आपल्याला तयार करायच्यात आणि मग आपली गाडी पुढे न्यायची. आता इथं दोन अटी नेमक्या कुठल्या कुठल्या दिल्या त्या आपण आता समजून घेऊयात. बघा, पहिली अट, त्याच्यातली पहिली जी अट आहे आपल्याकडं, पहिली अट, पहिली अट काय दिले, की एका अपूर्णांकाचा छेद काय, छेद, छेद काय बाबा, तुमचा एक्स आहे, हा जो आहे तो अंशाच्या, अंश काय, वाय, त्या वायच्या दुपटीपेक्षा, म्हणून दोन लिहिलं, चारने, म्हणून चार लिहिलं, मोठा आहे म्हणून अधिक लिहिलं. वाचता वाचता तयार करावे समीकरण एकदम सुसाट. हां ओके, वाचता वाचता समीकरण व्यवस्थित करेक्ट तयार होते, वाचता वाचता लिहत जायचं. काय बाबा, एका अपूर्णांकाचा छेद, छेद म्हणजे एक्स, हा अंशाच्या म्हणजे वायच्या दुपटीपेक्षा, अंशाच्या म्हणजे काय, वायच्या दुपटीपेक्षा, म्हणजे गुणिले दोन लिहिलं, चारने म्हणून चार लिहिलं, मोठा आहे म्हणून अधिक लिहिलं, लहान आहे असतं तर वजा लिहिलं असतं. ओके, आता हे समीकरण व्यवस्थित आपण लिहू. पहिला एक्स लिहा, अधिक दोन वाय बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, आपले अधिकचे काय झाले, वजा दोन वाय, बरोबर का, इथं काय होईल, म्हणून एक्स अधिक दोन वायचे वजा दोन वाय, आणि चार आपल्या जागेवर, हा झाला समीकरण एक तयार, ठीक आहे. आता दुसरं समीकरण तयार करू.
जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले, बरं का, अंश आणि छेद काय करा, दोन्ही सहाने कमी करा. ओके, मग अंश जर तुम्ही सहाने कमी केल्यास, अंश सहाने कमी केल्यास, कमी केल्यास, अंश जर तुम्ही सहाने कमी केला तर अंश काय वाय, त्याला सहाने कमी केला तर सहा वजा वाय वजा सहा होते, वाय मधून सहा वजा करा. अंश जर तुम्ही काय केला बाबा, सहाने कमी केला तर तो वाय वजा सहा होणार आहे. ओके, आणि त्याचप्रमाणे छेद पण सहाने कमी केला, छेद सहाने कमी केल्यास, कमी केल्यास, छेद जर सहाने कमी केला तर एक्स वजा सहा सहा, दोघांना सहाने कमी केलं तर वजा सहा येणार. छेद सहाने कमी करा, वाय वजा सहा, सॉरी, अंश सहाने कमी केलं तर वाय वजा सहा, आणि छेद सहाने कमी केला तर एक्स वजा सहा होणार आहे असं सांगितलं. कारण इथं दिलं की बाबा जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केलास, दोघांना सहाने कमी केलं तर छेद अंशाच्या बारा पट होतो. म्हणून जी दुसरी अट जी आपली तयार होते ना, दुसरी अट ती दुसरी काय होते की छेद जो आहे तो अंशाच्या बारा पट होतो. छेद जो आहे ना तो अंशाच्या बारा पट, म्हणजे छेद तुमचा जो छेद आहे ना, बघा छेद तो काय होतो, अंशाच्या बारा पट होतो. बारा पट होतो कोणाच्या, अंशाच्या. तुमचा छेद अंशाच्या बारा पट होतो म्हणजेच काय बाबा, छेद जो आहे तो तुमचा एक्स वजा सहा आहे. एक्स वजा सहा बरोबर बारा गुणिले तुमचा अंश काय आहे, वाय वजा सहा आहे. वाय वजा सहा आहे, लक्षात आ, लक्षात घ्या. म्हणजे अगोदर नाही, ज्यावेळेस तुम्ही छेद आणि अंश दोघांमधून सहा वजा करता त्यावेळेस तुमचा छेद अंशाच्या बारा पट होतो, हे नीट समजून घ्या. कन्फ्युजन येतं, थोडेसे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही, परंतु गणित नीट समजून घेतलं, रिपीट रिपीट सोडवण्याचा प्रयत्न केला तरच ही कन्फ्युजन दूर होऊ शकते. आता काय होईल बघा, एक्स वजा सहा आपल्या जागेवर, बारा गुणिले वाय बारा वाय वजा बारसक बहात्तर. ठीक आहे, बारा गुणिले वाय बारा वाय बाय बारसक बहात्तर. आता समीकरण सोडवत असताना पहिला एक्स मग वाय आणि मग संख्या. पहिला एक्स आपल्या जागेवर, अधिक बारा वाय इकडे आले वजा बारा वाय, वजा बहात्तर आपल्या जागेवर, वजा सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा, म्हणून आपल्याकडं एक्स वजा बारा वाय बरोबर बारा बहात्तरमधून सहा गेले सहासष्ट, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, समीकरण नंबर दोन. आता एक समीकरण काय, एक्स वजा दोन वाय बरोबर चार, आणि दुसरं समीकरण एक्स वजा बारा वाय बरोबर सहासष्ट, दोन समीकरणं तयार झाली. आता ही दोन समीकरणं सोडवा. बघा दोन्ही समीकरणात समान काय आहे, बघा हा एक्स आणि हा एक्स समान आहे, एक्सचा सहगुणक समान आहे. मग आता हा एक्स वजा करू शकतो तुम्ही, एक्सला घालवू शकता, एक्सला घालवलं की वायची किंमत मिळेल. मग त्यासाठी समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करा, किंवा दोनमधून एक वजा केलं तरी चालेल. आपण काय करू, या ठिकाणी समीकरण एक वजा समीकरण दोन करू. ओके, समीकरण एक काय, एक्स वजा दोन वाय बरोबर चार, एक्स वजा दोन वाय बरोबर चार आणि वजा. समीकरण दोन काय बाबा, एक्स वजा बारा वाय बरोबर वजा सहासष्ट. आता ज्यावेळेस तुम्ही वजा बाकी करता त्यावेळेस खालची जी समीकरणं आहेत, खालचं जे समीकरण आहे त्याचे चिन्ह बदलतात, अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि वजाचं अधिक झालं. आता एक्स एक्स तर तुमचा कट झाला. आता पुढचा मुद्दा कसा, वजा दोन आणि अधिक बारा, वजा अधिक वजा बाकी, बारातून दोन गेले दहा राहिले, वजा आहे अधिकचं चिन्ह आहे बाराला म्हणून अधिक दहा वाय, हे अधिक चार आणि अधिक सहासष्ट तुमचे झाले सत्तर. वायची किंमत काढायची, वाय आपल्या जागेवर, सत्तर आपल्या जागेवर, दहा गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, आणि म्हणून वाय बरोबर दहा साती सत्तर, वाय बरोबर आपल्याकडे आले सात. आता वायची किंमत सात आले, आपल्याला आता एक्सची किंमत काढा, वाय म्हणजे तुमचा कोण आला, अंश आला. आता एक्सची किंमत काढण्यासाठी वाय बरोबर सात ही किंमत कशात ठेवा, समीकरण एकमध्ये ठेवा, नाही तर दोनमध्ये ठेवा, एक जरा बरं वाटतंय. म्हणून इथं आपण लिहू वाय बरोबर सात ही किंमत, ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू, एकमध्ये ठेवू. आता समीकरण एक आपल्याकडे काय आहे, कुठं गेला समीकरण एक, एक्स वजा दोन वाय बरोबर चार, इथं लिहा एक्स वजा दोन वाय बरोबर चार. आता एक्स आपल्या जागेवर, वजा दोन गुणिले वायची किंमत आहे सात बरोबर चार, एक्स वजा बे साती किती आले, चौदा आले, मग इथं लिहिलं चौदा बरोबर चार. एक्स बरोबर चार आपल्या जागेवर, वजा चौदा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चौदा झाले, अधिक चौदा झाले. एक्स बरोबर चौदा आणि चार झाले आपल्याकडे अठरा, चौदा आणि चार अठरा, एक्स बरोबर अठरा, वाय बरोबर सात. आता आपला जो अपूर्णांक आहे, अपूर्णांक आपला अपूर्णांक काय बाबा, वाय भागिले एक्स आहे. आपला अपूर्णांक काय, अंश भागिले छेद म्हणजे वाय भागिले एक्स, वायची किंमत किती सात. ओके,
आणि एक्स ची किंमत किती 18, वाय ची किंमत 7 आहे आणि भागिले एक्स ची किंमत 18 म्हणजे 7/18 हा आपला अपूर्णांक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवला, थोडासा किचकट होता। इथे जी दुसरी जी अट जी तुम्ही तयार केली ती दुसरी अट तयार करताना थोड्याशा अडचणी तुमच्या निर्माण झाल्या असतील, मी थोडासा बाजूला होतो, स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, ओके। परंतु स्क्रीनशॉट पण मारायची जास्त काय आवश्यकता नाही, कारण तुम्हाला याच्या नोट्स या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण आपला क्रिएटिव मॅथ्स मराठी हा एकमेव असा चॅनल आहे की सध्या तुम्हाला तो नोट्स पुरवण्याचं सुद्धा काम करतो आहे। म्हणजे जी काही गणितं आपली होतील आता इथून पुढे ज्या काही व्हिडिओज येत राहतील त्या व्हिडिओसोबत त्याच्या नोट्ससुद्धा आपण त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, ओके। तर मित्रांनो गणित क्रमांक 4 तर झालं, आता गणित क्रमांक 5 आणि 6 ही दोन एक महत्त्वपूर्ण गणित आहेत, तर ती गणितंसुद्धा आता आपण घेऊयात थोड्याच वेळात। परंतु पुढे जाण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून घ्या, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हाच सराव संच जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचा आहे, तुम्ही सेमी इंग्लिशचे असाल किंवा मराठी मीडियम इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल आणि हा सराव संच इंग्लिशमधून बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हाच व्हिडिओ सेमी इंग्लिशमधून आणि इंग्लिश मीडियममधून बघू शकता, ओके। तर बघूयात प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 बराच मोठा दिसतोय मित्रांनो, पण काय टेन्शन घ्यायचं नाही, किती मोठा प्रश्न असला तरी तो नीट वाचून घ्यायचा, पहिला प्रश्न वाचा आणि वाचल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, कारण प्रश्न वाचायलाच हा बराचसा टाइम जाईल आपला। बघा काय दिलं याच्यामध्ये, 10 टनांची क्षमता असलेल्या मालवाहू ट्रकमध्ये एक ट्रक आहे, एक ट्रक आहे, आपण ट्रक काढू मस्त असा, हे बघा असा प्रकारचा हा ट्रक आहे, समजा असा ट्रक कंटेनर आहे, ओके, असा आपला तो ट्रक असतो, ठीक आहे। इथं एक चाक आता ते काय आपली चित्रकला एवढी चांगली नाही, त्याच्यामुळे ट्रक आपला साधा पकडा, हा ट्रक आहे, या ट्रकमध्ये काय आहे बाबा, इथं वाचून घेऊ आपण, ह्या ट्रकमध्ये 10 टनांची क्षमता असलेल्या, याची ट्रकची किती 10 टन क्षमता, 10 टन। आता 10 टन म्हणजे नेमकं किती किलो, 1 टन म्हणजे 1000 किलो, ओके, 10 टन म्हणजे 10000 किलो, म्हणजे याची क्षमता किती 10000 किलोचा, किलो माल याच्यामध्ये बसतो। आता या ट्रकमध्ये ए व बी अशा दोन विशिष्ट प्रकारच्या पेट्या आहेत, आता पेट्या आहेत बाबा, अशा छोट्या छोट्या पेट्या वगैरे याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, ओके, डोळ्यासमोर आणा, काही पेट्या ए प्रकारच्या आहेत, काही पेट्या बी प्रकारच्या आहेत, काही पेट्या ए प्रकारच्या आहेत, काही पेट्या बी प्रकारच्या आहेत, ए बी अशा प्रकारच्या पेट्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, ओके, अशा पेट्या आहेत या ट्रकमध्ये 10 टन आहे। आता काय दिलं इथं की आता ह्या पेट्यांचं वजन टनमध्ये असणार का, नाही, या पेट्यांचं वजन किलोमध्ये असणार, आणि या मालवाहू ट्रकची क्षमता टनमध्ये दिली 10 टन, तिला आपण काय करू, 10 टन म्हणजे 1000 किलोचा, 10000 किलोचाच विचार करू, हां, कारण दोन्ही ज्यावेळेस तुम्ही समीकरण तयार करता त्यावेळेस तुमच्या दोन्ही गोष्टी किलोमध्ये तर असू द्या, नाहीतर तुमच्या टनमध्ये एकच एकक असायला हवं आहे, म्हणून पेट्या आपल्या किलोमध्येच असणार आहेत, बरं का, त्या काय एवढ्या जास्त टनाच्या नसतील, आणि तुमचं ट्रकचं वजन 10 टन म्हणजे तुमचं 10000 किलो पकडू आपण, ठीक आहे। आता याच्यामध्ये ए आणि बी प्रकारच्या पेट्या आहेत, आता अटी काय दिल्यात बघा की बाबा जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते, बरं का, ए प्रकारच्या जर तुमच्याकडे 150 पेट्या असतील आणि बी प्रकारच्या 100 पेट्या असतील तर ही 10 टनाची क्षमता पूर्ण भरते। त्याचप्रमाणे ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या क्षमतेने पूर्ण भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात, म्हणजे ए प्रकारच्या 260 असतील तर बी प्रकारच्या 40 पेट्या असू शकतात। तर बघूयात मित्रांनो आता समीकरण तरी आपण तयार करू, आता आपल्याला प्रत्येक पेटीचं वजन काढायला सांगितलंय, पण तत्पूर्वी आपण इथं लिहू ट्रकचे वजन, ट्रकची क्षमता बरोबर 10 टन बरोबर 10000 किलो, ओके, ही झाली तुमची ट्रकची क्षमता। आता आपल्याला दोन प्रकारच्या पेट्या आहेत, एक ए प्रकारची पेटी आणि बी प्रकारची पेटी, दोन्ही पेट्यांची वजन काढायच्यात। आता समजा ए प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर स्मॉल ए घेऊ, स्मॉल ए के जी, आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर बी के जी, स्मॉल बी के जी, एकदम काय जास्त काय मोठा अवघड काय लिहिलं नाही, एकदम सोपे दोन मुद्दे खूप इम्पॉर्टंट मी लिहिले, साध्या सोप्या भाषेत। ए प्रकारच्या पेटीचं ट्रकची क्षमता 10 टन म्हणजे 10000 किलो,
ए प्रकारच्या पेटीचे वजन ए किलो, बी प्रकारच्या पेटीचे वजन बी किलो मानू, स्मॉल मानू. ओके, आता जी पहिली अट आहे, दोन अटी दिल्या त्याच्यातला पहिली अट, पहिली अट, पहिली अट काय दिले की जर ए प्रकारच्या 150 पेट्या, ए प्रकारच्या किती 150 पेट्या म्हणजे 150 ए पकडा, व बी प्रकारच्या 100 पेट्या म्हणजे 100 बी म्हणा भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. या जर भरल्या तर यांची बेरीज म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्या बी प्रकारच्या 100 पेट्या जर ट्रकमध्ये ठेवल्या तर ट्रकचं वजन किती, ट्रकची जी क्षमता आहे 10 टन ती पूर्ण होते. 10 टन म्हणजे तुमचा किती 10,000 किलो पूर्ण होतात. याला तुम्ही समीकरण नंबर 1 देऊ शकता किंवा या सगळ्या समीकरणाला तुम्ही 10 भाग लावू शकता. बघा, सगळ्या समीकरणाला 10 भाग लावला, 150 10 भाग लावला तर 15A अधिक 100 10 भाग लावला तर 10B बरोबर इथं किती झाले तुमचे 1,000 होतील. याला म्हणा समीकरण नंबर 1. आता दुसरी अट तुमच्या लक्षात आलं असेल, दुसरी अट आता आपण समजून घेऊ. पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार झालं, 15A अधिक 10B बरोबर 1,000. ओके, अजून 5 भागला जाऊ शकतो पण आपण नाही लावणार सध्या, कारण नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं सोपं गेलं पाहिजे. बघा काय होतं, ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणून 150A, बी प्रकारच्या 100 पेट्या म्हणून 100B, आणि यांची जर बेरीज केली यांच्या वजनाची तर 10 टन होतात म्हणजे 10,000 किलो होतात. सगळ्यांना 10 भाग लावला, 150 10 भाग लावला 15A, 100 10 भाग लावला 10B, आणि 1,000 10 भाग लावला तर 1,000 आपल्याकडे उरतात. आता जी दुसरी अट आहे, त्या दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलंय की ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या म्हणजे 260A, तर तो ट्रक 10 टनांच्या क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. म्हणजे ए प्रकारच्या 260 आणि बी प्रकारच्या जर 40 पेट्या असतील म्हणजे 40B, बी प्रकारच्या 40 पेट्या म्हणजे 40B, यांची बेरीज 10 टन होणार आहे बरोबर किती तुमचे 10,000 किलो. याला म्हणून समीकरण नंबर 2. आपण याला काय 10 भाग लावत नाही बसतो, कारण त्याचं काय, त्याची काही कारणं आहेत. बघा त्याची कारणं काय आहेत आता लक्षात येईल. आता ही जी दोन समीकरणं तुम्हाला मिळालेत, एक आहे 15A अधिक 10B बरोबर 1,000 आणि दुसरं आहे 260A अधिक 40B बरोबर 10,000. आता ही दोन समीकरणं सोडवायची आहेत म्हणजे ए आणि बीच्या किमती काढायच्या आहेत. आता कोणाचा सहगुणक समान आहे, कोणाचाच नाही. वर 15A खाली 260A, वर 10B खाली 40B. ओके, आता इथं 10 ला 10 चे 40 आपण करू शकतो, कारण कोणाचा तरी सहगुणक समान करणं गरजेचं आहे. या 10B चे जसे इथं 40B आहेत ना, तसे 10B चे 40B करण्यासाठी 10 कितीने गुणावं लागेल, 4 या 10 ला 4 गुणलं तर 40 होतात. म्हणजे संपूर्ण समीकरण 1 कितीने गुणू, 4 गुणू. मग त्याप्रमाणे इथं लिहू की बाबा समीकरण 1 ला 4 गुणू, 1 × 4 करू. समीकरण 1 × 4 केलं तर तुम्हाला काय मिळेल, 15 × 60 म्हणून 60A, 10 × 40 म्हणून 40B, आणि 1000 × 4 केलं की 4,000 होतात. समीकरण नंबर 3 तयार झालं. ठीक आहे, 2 आणि 3 तयार झाले आता समीकरणं. समीकरण 1 रूपांतर 3 केलं. मग आता जो विचार करायचा तो 2 आणि 3 करा. बघा इथं 40B आहे, दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली, समीकरण 2 मधून 3 वजा केलं तर 40B कट होतील आणि एची किंमत आपल्याला मिळेल. ठीक आहे, मग आता मी हे बाकी जे काय दुकान आहे ते सगळं पुसून काढतो आणि इथं लिहितो समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे, इथं लिहा समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे, 2 वजा 3 करू. समीकरण 2 काय, 260A अधिक 40B बरोबर 10,000. याला उचलून इथं लिहा, 260A अधिक 40B बरोबर 10,000. ठीक आहे, आणि वजा बाकी करून समीकरण 3 लिहा, 60A अधिक 40B बरोबर 4,000. 60A अधिक 40B बरोबर 4,000. 1, 2, 3. आता वजा बाकी करून टाका, खालच्या समीकरणांची चिन्ह सगळी जी आहे ती आपले बदलणार. वजा वजा वजा, अधिकचं वजा 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 झालं, हे 40B कट झाले. ओके, आता 260 मधून 60 गेले, तुमचे राहिले फक्त 200A, आणि 10,000 मधून 4,000 गेले, फक्त राहिले 6,000. ए ची किंमत काढायची, ए आपल्या जाग्यावर, 6,000 आपल्या जाग्यावर, 2,000 × इकडे आले भागिले 2,000, 200 × तिकडे आले भागिले 0000 गेला, 60/2 म्हणून ए बरोबर 60 ÷ 15. ए ची किंमत 15 म्हणजे काय, ए प्रकारच्या पेटीचे वजन 15 किलो. आता बी प्रकारच्या पेटीचे वजन काढण्यासाठी बी ची किंमत काढावी लागेल, त्यासाठी ए बरोबर 15 ही किंमत कुठल्या समीकरणात ठेवावी लागेल, समीकरण 1 ठेवा, 2 किंवा 3, 1 जरा बरं वाटतंय. समीकरण 1
ठेवू, ठीक आहे. आता एक काय आहे आपल्याकडं, 15A + 10B = 1000, 15A + 10B = पुरे 1000, ठीक आहे. 15 गुणिले A ची किंमत 15 आहे, 15 गुणिले आपल्याकडे ए ची जी किंमत आहे ती आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे 15, ठीक आहे. 15 लिहू आपण इथं, अधिक 10B. काहीतरी एकच मिनटं गडबड आहे. हां, गडबड म्हणजे काय, इथं ए बरोबर 15 आलं, आपल्याकडे किती पाहिजे 30 पाहिजे, 60 निम्मे 30 येतात ना, म्हणून ए बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. चुकून मी काय केलं, 15 केलं, 60 निम्मे 30 येतात पण आपण 15 केलं. हे अशा काही गडबडी करू नका तुम्ही, काही गडबडीमध्ये बऱ्याचदा होऊन जाते, ठीक आहे. ए बरोबर 30, समीकरण 1 आहे आपल्याकडं 15A + 10B = 1000, ठीक आहे. 15 गुणिले आता ए ची किंमत 30 आहे, 30 लिहा, अधिक 10B = 1000, ठीक आहे. 15 त्रिक किती, 45, म्हणजेच इथं 450 + 10B = 1000. मग 10B आपल्या जाग्यावर, 1000 आपल्या जाग्यावर, 450 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, -450, ठीक आहे. मग 10B = 1000 मधून 450 गेले 550, आणि B = 550 आपल्या जाग्यावर 10 * चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणून B = 150 जर 10 भाग लावलं तर 55 येतं, म्हणजे आपल्याकडे B = 55 आलं, बरं का. A = 30 आणि B = 55, याचा अर्थ काय आता, A 30 आणि B = 55 अर्थ काय आपल्याकडं, की ए प्रकारच्या पेटीचे वजन 1 kg म्हणजेच किती, 30 किलो, आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन B kg म्हणजे 55 किलो, असं असं तुम्हाला डिटेल्समध्ये लिहावं लागणार आहे. बाबा ए प्रकारच्या पेटीचे वजन, पेटीचे वजन बाबा आपण ए म्हटलं होतं बरोबर 30 किलो, ओके. आणि दुसरं बी प्रकारच्या पेटीचे वजन, पेटीचे वजन B = 55 किलो, तर हे वजनसुद्धा आपल्याला नीट डिटेल्समध्ये लिहिता आलं पाहिजे. उत्तरं असे डिटेल्समध्ये लिहा, अन्यथा कधी कधी मार्क कट होतात, बरं का. तर मित्रांनो, हे झालं आपलं गणित क्रमांक 5. आता शेवटचं गणित आहे, गणित नंबर 6 जे आहे ते आपण बघूयात थोड्याच वेळात. शेवटचा प्रश्न आहे, आणि हा शेवटचा प्रश्न याच्यामध्ये कधी कधी थोडंसं विज्ञानाकडे आपल्याला जावं लागणार आहे. कारण का माहिती का, काळ, अंतर आणि वेग असा एक या ठिकाणी विषय आलेला आहे. त्या संदर्भातली काही सूत्र बघा तुम्ही, लक्षात घ्या की बाबा वेग जो आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेग, वेळ. लक्षात घ्या, एक सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ, आणि त्याचप्रमाणे, कारण आपण म्हणतो ना किलोमीटर प्रति तास वगैरे, त्याचप्रमाणे वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं सूत्र तयार होतं, आणि अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, वेळ गुणिले वेग हे सूत्र तयार होतं. ॲक्च्युली तिघं एकच सूत्र आहे, म्हणजे एकापासून हे 3 सूत्र बाबा, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, या दोघांचं इंटरचेंज केलं तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग येतं, आणि अंतर बरोबर वेळ गुणिले वेग एकच सूत्र आहे, त्याला आपण इकडे तिकडे थोडंसं फिरवलं. आता याचाच वापर आपल्याला करायचा इथं, कारण काय दिलं आहे की विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने व उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. समजा हा ए ठिकाण आहे, आणि या ए ठिकाणापासून हा बी ठिकाणापर्यंत गेलेला आहे. आता हे अंतर जे आहे ते किती आहे, 1900 किलोमीटर, ओके. यापैकी काही अंतर त्याने बसने पूर्ण केले. समजा एपासून इथं एमपर्यंतचं जे अंतर आहे हे त्याने काय केलं बाबा, बसने पूर्ण केलं आहे, आणि एमपासून पुढचं जे अंतर आहे ते विमानाने त्याने पूर्ण केलेलं आहे. समजा ठीक आहे, काही अंतर बसने पूर्ण केलं, काही अंतर विमानाने पूर्ण केलं आहे. आता इथं दिलं आहे की बाबा बसचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, आणि विमानाचा वेग 700 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे या बसचा जो स्पीड आहे तो 60 किलोमीटरच्या स्पीडने बस धावत होती सरासरी, आणि विमान जे आहे ते जवळपास 700 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने, 700 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने धावत होतं. आता हा सगळा प्रवास 1900 किलोमीटरचा त्याने किती तासात पूर्ण केला, 5 तासात. किती तासात हे सगळं जायला त्याला 5 तास लागले, ओके. आता त्या 5 तासामध्ये बघा, बसने जो प्रवास केला आहे एपासून एमपर्यंतचा तो किती तासात केला असेल, आणि एमपासून बीपर्यंत हा किती तासात विमानाचा प्रवास आहे तोसुद्धा आपण काढू शकतो, पण तो विषय आपला नाही आहे. आपल्याला सांगितलं आहे की विशालने बसने किती प्रवास केला, बसने किती प्रवास केला, ह्या 1900 पैकी किती प्रवास बसने केला आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग आता या ठिकाणी काय करू बाबा, विशालने बसने केलेला प्रवास, विशालने बसने केलेला प्रवास आपण काढू. विशालने बसने केलेला प्रवास,
केलेला प्रवास, प्रवास त्याला आपण काय करू बाबा एक्स किलोमीटर घेऊ, एक्स किलोमीटर समजा याने एक्स किलोमीटर इतका प्रवास बसने केला आहे, आणि त्याच प्रमाणे विशालने विमानाने किती केला असेल प्रवास, विमानाने केलेला प्रवास, केलेला प्रवास विमानाचा प्रवास जास्तच झाला असणार आहे, त्याला आपण काय करू वाय किलोमीटर। ओके, हे दोन्ही प्रवास आपण या ठिकाणी काढले, एक प्रवास बसचा आणि एक प्रवास विमानाचा। आता ह्या दोन्ही किलोमीटरची जर बेरीज केली, बसने केलेला प्रवास आणि त्याचा विमानाने केलेला प्रवास, यानुसार त्याची समीकरण काय तयार का तयार होणार, एक्स अधिक वाय बरोबर दोघांचे किलोमीटरची बेरीज केली तर ती 1900 होणार आहे। एकूण जो प्रवास आहे आपला, एकूण प्रवास जो आहे तो किती झाला आहे त्याचा, 1900 किलोमीटर झाला आहे। ओके, म्हणून आपल्याकडं एक्स अधिक वाय बरोबर किती झालं, 1900, हे तुमचं समीकरण एक तयार झालं। ठीक आहे, समीकरण एक तर रेडी झालं, कारण दोन्ही प्रवासांची बेरीज तुमच्याकडे होणार 1900 साधा हिशेब आहे। आता दुसरं समीकरण तयार करताना डोक्याचं दही, विषय काय आहे की बाबा इथं बसचा वेग वेग दिला आहे किलोमीटर प्रति तास, आणि हा दुसरा पण वेग दिला आहे, आणि हा प्रवास एकूण 5 तासात पूर्ण करायचा काय केलेला आहे। ओके, मग आपण काय करू, बसने जो प्रवास केलेला आहे एक्स किलोमीटर हा किती तासात केला आहे, आणि विमानाने केलेला प्रवास किती तासात केला, ह्या दोघांच्या तासांची बेरीज जी आहे ना ती 5 तास येणार आहे। दोघांच्या वेळेची बेरीज म्हणजे वेळ काढायचा आहे, म्हणजे अंतर भागिले वेग सूत्र वापरून वेळ काढा, त्यांची बेरीज करा, ती 5 येईल, आणि अशा स्वरूपात समीकरण 2 तयार होईल, आणि मग ती दोन समीकरणं सोडवल्यावर एक्सच्या आणि वायच्या किमती मिळतील। आता बघा, बसला बसचा प्रवास किती एक्स किलोमीटर, एक्स किलोमीटर अंतर किती वेग आहे बसचा, 60 किलोमीटर प्रति तासाने, तास या वेगाने पार करण्यास किंवा कापण्यास लागणारा वेळ। आता मला सांगा बसला किती वेळ लागणार आहे, हे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागणार। बघा, एक्स अंतर आहे, वेग 60 आहे, या एक्स किलोमीटर अंतर 60 वेगाने कापण्यास किती वेळ लागणार, वेळ म्हणजे अंतर भागिले वेग, अंतर किती तुमचा एक्स आहे भागिले वेग किती 60 आहे, म्हणून 60 तास। बसला किती लागणार आहे, एक्स भागिले 60 तास इतका वेळ लागणार आहे त्याचं अंतर कापण्यासाठी। आता विमानाचा विचार करू, विमानाचं अंतर किती, वाय किलोमीटर अंतर, विमानाचा वेग किती, 700 किलोमीटर प्रति तास, या वेगाने कापण्यास लागणारा वेळ। ओके, तो किती वेळ लागणार आहे, वेळ म्हणजे अंतर भागिले वेग, विमानाचं अंतर किती वाय आहे आणि विमानाचा वेग किती 700 आहे, एवढा तास लागणार आहे। आता या दोन्ही तासांची बेरीज म्हणजे बसला लागणारा वेळ आणि विमानाला लागणारा वेळ, तो किती, 5 तास आहे। एकूण प्रवास 5 तासात पूर्ण झालेला आहे, एकूण प्रवास किती तासात पूर्ण झालेला आहे, 5 तासात। मग इथं लिहू, एकूण प्रवास 5 तासात पूर्ण झाला आहे, 5 तासात पूर्ण झालेला आहे, झालेला आहे। 5 तास लागलेत म्हणजे बसचे तास आणि विमानाचे तास दोघांची बेरीज 5, म्हणजे बसचा तास एक्स भागिले 60, विमानाचा तास वाय भागिले 700, आणि बरोबर तुमचे 5 लागलेत। ओके, आता तिरकस गुणाकार करा, समीकरण दुसरं तयार करा आणि ती सोडवा। बघा, तिरकस गुणाकार करू इथं, 700 गुणिले x 700x, 60 गुणिले y 60y, भागिले 7 चकूम 42, म्हणजे 42000 आले, 7 चकूम 42 आणि 3 0 42000 बरोबर 5, 42000 भागिले पलीकडे गेले गुणिले 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42000। बरं का, आता इथला बघा, हा 10 हा 10 आणि पुढचा 10 आपण घालून टाकू, म्हणजे तुमच्याकडे आले 70x अधिक 6y, हां बरोबर 42x 21। वरती बघा, 42 गुणिले 5 जर केलं तर 210 येतात, आणि ते वरचे 2 0 21000, म्हणजे 4200 गुणिले 5 जर केलं तर 21000 येतात।
ठीक आहे, आता एवढं तुमच्या डोक्याच्या वरून जाण्यापेक्षा आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बघू, चला तुम्हाला जास्त टेन्शन नको. 700x + 60y बरोबर 5 × 42 जर केलं तर 210 येतात आणि पुढचे हे 3-0 1-2-3-0 ठीक आहे. आता या सगळ्यांना 10 भाग लावला, हा 1-0 गेला, हा 1-0 गेला, हा 1-0 गेला, तर 70x + 6y बरोबर 21,000 आपल्याकडे या ठिकाणी मिळतात. हे दुसरं समीकरण आहे. आता आपण काय करू शकतो, या दुसऱ्या समीकरणाचा जर विचार केला तर याला अजून तुम्ही 2 भाग लावू शकताय. बघा, 70 निम्मे तुमच्याकडे होतात 35x, 6 निम्मे 3y होतात, ओके, आणि त्याचबरोबर 21,000 निम्मे. ठीक आहे, एवढा नका काय करत बसू आपल्याला, कारण परत जास्त गडबड नको, जास्त तुमची कन्फ्युजन नको, म्हणून आपण काय करू याला डायरेक्टली समीकरण 2 देऊ. आता समीकरण 1 आणि 2 विचार केला तर याच्यामध्ये कोणच समान नाही आहे. इथं बघा, 1 + y आणि इथं 70x + 6y, कोणाचाच सहगुणक समान नाही आहे. 1 इथं 1 आहे, इथं 70 आहे, वायचा इथं 1 आहे आणि इथं 6 आहे. मग आपण काय करू, इथं सहगुणक समान करू. तो समान करायचा म्हणजे काय करू, इथं या वायचे 6y करू. त्यासाठी समीकरण 1 कितीने गुणावं लागेल, 6 गुणावं लागेल. ओके, समीकरण 1 आपण 6 गुणू. मग इथं लिहू की बाबा समीकरण 1 × 6 करू. 1 जर 6 गुणलं तर किती होतात, 6 × 6x + 6y आणि बरोबर 19 19 किती, 9 = 54 हच्चाला 9 = 54 4 हच्चाला 5 6 × 6 = 7 8 9 10 11 114 - 20 बघा, 114 - 20 समीकरण 3. आता वजा बाकी करा, समीकरण 2 मधून 3 वजा केलं तर YY कट होईल आणि तुम्हाला X ची किंमत मिळेल. X ची किंमत म्हणजेच बसने केलेला प्रवास. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहा समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे, 2 - 3 समीकरण 2 काय, 70x + 6y बरोबर 2 1 0 0 0 आणि वजा समीकरण 3 काय, 6x + 6y बरोबर 1 1 4 0 0. आता ही वजाबाकी करा, 70 मधून 6 गेले, तुमच्याकडे राहिले 64x बरं ना, 70 मधून 6 गेले 64x, 6 मधून 6 गेले आणि बरोबर 210 मधून 114 घालवा, 210 - 114 घालवा. 10 तून 4 गेले 6 हच्चाला 10 तून 4 गेले आपल्याकडे एकंदरीत राहिले, 10 तून 4 गेले 6 हच्चाला 10 मधून परत या ठिकाणी 2 गेले, 11 तून 2 गेले राहिले 9 आणि इथं 0, म्हणजे 96 तुमच्याकडे या ठिकाणी एकंदरीत राहतील. 210 मधून 114 गेले की 96 राहतात, म्हणून इथं तुम्ही लिहा 96 आणि 96 पुढे 20 9600. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, बरं का, एक्सची किंमत काढायची आहे. मग आपण काय करू, 64 × बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले होतात, बघा का, एक्स बरोबर 9600 / तुमचे 64. आता 9600 जर तुम्ही 64 भाग लावला तर किती उत्तर येईल बघा. आपण काय करू, दोघांना सुद्धा 8 भाग लावण्याचा प्रयत्न करू. दोघांना 8 भाग लावले तर 12 × 8 = 96 म्हणून 12 आणि हे 20 आणि इथं पण 8 भाग लावला तर 8 × 8 = 64 म्हणजे 1200 / तुमच्याकडे या ठिकाणी 8 येतील. ओके, आता 8 × 120 जर तुम्ही भाग लावण्याचा जर प्रयत्न केला, 8 × 120 भाग लावला तर 15 × 8 आपल्याकडे किती येतात, 120 येतात, म्हणून इथं 15 × 10 = 150 किलोमीटर म्हणजे 9600 / 64 भाग लावला तर 150 किलोमीटर येतं, म्हणजे बसने पूर्ण केलेला प्रवास 150 किलोमीटर. परत एकदा आपण या ठिकाणी चेक करून बघू की बाबा बरोबर 150 आहे का, हा 150 किलोमीटर. तर मी थोडासा बाजूला होतो, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता का नाही तसा तुम्ही. ठीक आहे, तर एकंदरीत हा संपूर्ण सराव संच संपलेला आहे. 1.5 जवळपास 1 तासापेक्षा अधिक वेळ गेलेला आहे आणि तुम्ही सर्वजण 1 तासभर तुम्ही अवेलेबल होतास, त्याबरोबर त्यासाठी मी तुम्हा सर्वांचं एक आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघितली. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सुरुवात करणार आहोत आणि तो संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 तुमच्यापर्यंत पोचावा असं जर वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, आणि हाच सराव संच इंग्लिशमधून बघायचा असेल तर आपला दुसरा चॅनल आहे क्रिएटिव्ह मॅथ्स हिंदी इंग्लिश, तो सुद्धा सबस्क्राईब करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा हीच व्हिडिओ इंग्लिशमध्ये या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिल्या प्रकरणाच्या
ज्या काही नोट्स आहेत त्या जर तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नोट्सची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स पाहू शकताय. ठीक आहे, तर तूर्तास इथंच थांबूयात, लवकरच भेटू संकीर्ण संग्रह एक सहित. धन्यवाद.